नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रों, बऱ्याच दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की महाजनको टेक्निशियनच्या वॅकन्सीज येणार आहेत. त्यानिमित्त आपण बॅच पण रेकॉर्डेड चालू केलेली होती आणि त्यावेळेस हे म्हटलं होतं की कालावधी आहे, तुम्हाला चांगलं प्रिपरेशन करण्याची संधी आहे आणि प्रिपरेशन सुरू करा. म्हटल्याप्रमाणे आता ही टेक्निशियन 3 ची वॅकन्सीज आलेली आहे, भरघोस वॅकन्सीज आहेत. त्या 800 वॅकन्सीज आहेत. किती वॅकन्सीज आहेत? 800 वॅकन्सीज आहेत महाजनकोच्या टेक्निशियन 3 पदाच्या. तर याचं जे शॉर्ट नोटीस आहे ते वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आलेले आहेत. ती शॉर्ट नोटीस काय हे आज आपण समजून घेणार आहोत. आणि मित्रो, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, मध्ये तुम्हाला आचारसंहिता सुद्धा लागणार आहे, त्यामुळे प्रिपरेशनला एक चांगला कालावधी मिळेल. तर एकदम बढिया वेमध्ये प्रिपरेशन करा, कारण महाजनकोचा टेक्निशियन 3 जॉब हा चांगला आहे. तर चला पुढे बघू. बघा, ही आपली महाजनको टेक्निशियन 3 बॅच आहे. फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आहे. तुमच्या सिलॅबसनुसार ती व्यवस्थितपणे अरेंज केलेली आहे. सिलॅबसचं सेपरेट सेशन पण मी घेऊन येणार आहे आणि एक्सपर्ट लोकांनी शिकवलेलं आहे. तुम्हाला टेस्ट सीरीजसुद्धा यामध्ये अवेलेबल होईल, त्यामुळं ही बॅच तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनपर्यंत, सिलेक्शन होईपर्यंत व्यवस्थितपणे गाईड करेल. तर चला, आजच्या सकाळमध्ये आलेली ही जाहिरात आहे. बघा काय म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ 3 या पदाकरिता 14 मार्च 2024 रोजी वृत्तपत्रांमध्ये सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. राईट, सदरील सूचनेनुसार तंत्रज्ञ 3 या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेल्या विविध कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची पूर्तता करता यावी. राईट, आता तुम्हाला सर्व डॉक्युमेंट काढता यावे म्हणून यांनी बऱ्याच अगोदर तुम्हाला सांगितली होती की महाजनको टेक्निशियन 3 पदाची जाहिरात येईल. आणखीन ही बघा, लिंक कधी ओपन होणार आहे, त्यांनी लिंक ओपन व्हायचे दिलेलं आहे याच्यामध्ये. तंत्रज्ञ 3 या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लिंक 26/10/2024 पासून महानिर्मिती कंपनीच्या वेबसाईटवर येईल, महाजन www.mahajanko.in. आता नवीन SEBC आले तर बऱ्याच जणांनी SEBC कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल, कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. त्याचसोबत तुम्हाला NCL पण काढावं लागतं. या दोन्ही गोष्टी रिक्वायर्ड आहेत आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच तहसीलमध्ये याला काढायला वेळ लागतो, म्हणून आज लगेच सुरुवात करा. बघा, 26 तारखेला लिंक ओपन होणार आहे. राईट, त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायलाही कालावधी मिळेल, पण तुमचं NCL आणि कास्ट सर्टिफिकेट काढायला वेळ लागेल. आता बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे असेल, पण SEBC आता नवीन आलेलं आहे त्यामुळं तुम्हाला वेळ लागेल. तर आतापासून याची प्रोसिजर जी आहे ती सुरू करून द्या. राईट, येणारे अपडेट, तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो. कशाबद्दलही तुमच्या प्रिपरेशन रिगार्डिंग टेक्निशियन 3 महाजनकोबद्दल डाऊट्स काय असतील ते सर्व विचारून ठेवा, मी तुम्हाला नक्की त्याच्याबद्दलचं डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईल. क्लिअर कंपनी, हां, रोजी सविस्तर जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात येईल. आता बघा, 26/10/2024 ते सविस्तरपणे पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात देतील. त्याच्यात ते सिलॅबस, पॅटर्न वगैरे सर्व एक्झामचा देतील. आपल्याला मागचा पॅटर्न माहिती आहे, कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात, त्यानंतर तुमचा किती मार्काचं कुठला कुठला सब्जेक्ट राहतो हे सर्व आपल्याला मागच्या अनुभवातून माहिती आहे. पण तरीही त्यांनी डिटेल दिल्यानंतर आपण ते व्यवस्थितपणे डिस्कस करू. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आता बघा, अनुसूचित जातीसाठी 104, अनुसूचित जनजातीसाठी 56. राईट, त्यानंतर 24 जागा तुमच्या NTA साठी, NTB साठी 20 जागा, NTC साठी 28 जागा, NTD साठी 26 जागा, ओके, SBC साठी 16 जागा, ओके, OBC साठी 152 जागा, त्यानंतर EWS साठी 80 सीट्स, त्यानंतर SEBC म्हणजे मराठा कम्युनिटीसाठी SEBC साठी 80 सीट्स आणि खुला प्रवर्गासाठी 224. अशा टोटल 800 जागा आहेत. भरपूर चांगली संधी आहे. एवढ्या वॅकन्सीज कधीतरी येतात, बऱ्याच वेट केल्यानंतर येतात, त्यामुळे बिलकुल एनर्जेटिक होऊन तुम्ही आता प्रिपरेशनला लागायचं आहे. चांगली संधी आहे, सोडायची नाही. ITR धारक विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल असतात टेक्निशियन 3 जॉबसाठी. बाकी सर्व डिटेल्स मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इग्नाइट इलेक्ट्रिकल, इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल यांचे आपले वेगवेगळे टेलिग्रामचे ग्रुप आहेत, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ते ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या. आणि बॅच आपण लॉन्च केलेली आहे, त्या बॅचचासुद्धा फायदा घ्या. नक्की मी तर थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.